ताकाची कढी करायला लावली आहे तिथे मी बोल. सो फ्रेंड्स, आपण बघूया मम्मी जवळनं काय काय घेतलेलं आहे ते ताकाची कढी करण्यासाठी. हे काय आहे? हे गूळ आहे, हे गूळ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ही राई घेतलेली आहे. चण्याचं पीठ घेतलेलं आहे. किती? चमचाभर चण्याचं पीठ. त्याच्यानंतर लसूण घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, आणि हे काय ओवा ओवा आहे. ओवा जिरं घेतात पण ते मी ओवा घेतला. ओवा घेतलेला आहे. तसेच हळद देखील आहे आणि मीठ आहे. अजून पाहू शकतात हे छास आहे, ताक, अमूलचं ताक घेतलेलं आहे 1/2 लिटर. आणि आता बघूया, सर्वप्रथम आपण गॅस लावून घेऊया आणि फोडणी देणार आहोत आपण. तेलाची फोडणी, तेलावरती फोडणी देणार आहोत. सो दोन पळी तेल वापरलेलं आहे मम्मीने. आणि आता ते तेल थोडेसे गरम होऊन द्यायचे आहे. आवाज येत आहे फ्रेंड्स, बघू शकतात आपण. लसूण, अद्रक आणि हे जे बघितलं आपण ते वाटून घेतलेलं आहे. काय काय टाकलंय त्याच्यात, टाक ना. लसूण अद्रक काय हे राई जिरं आणि काय घेतलेलं अजून. लसूण, अद्रक, राई जिरं. ओके, आता कढीपत्ता टाकून घेत आहोत. आपण ते राई, जिरं, लसूण परतून घेऊया. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता टाकून परतून घेऊया. तेलावरती मंद आचेवरती परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण तांदळाच्या गव्हाच्या पिठाचं कसला चण्याच्या पिठाचं पाणी केलेलं आहे आणि गूळ मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये. ते सर्व पाणी टाकून घेऊया. चमचाभर मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. एक चमचा चवीनुसार मीठ टाकायचे आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहोत आणि ती हलवून घेऊया, परतून घेऊया. चांगलं असं जाडजाड असं मिश्रण होईपर्यंत परतून घ्यावं गॅसवरती. एक मिनिट आहे मिनिमम. बघू शकतात आपण किती जाडजाड झालेलं आहे. असं जाडजाड होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ताक टाकायचे आहे. आपण ते टोपामध्ये घेतलेलं आहे ताक. ते ताक टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, मिक्स केलेलं आहे. उकळी येऊन द्यायची. उकळी नाही येऊन द्यायची. साधारण गरम झालं की मग बंद करायचे आहे. मित्रांनो, उकळी नाही येऊन द्यायची त्याला. उकळी आल्याने ते ताकाची कढी फुटली जाते आणि दूध खराब झाल्यावर ती कसे होते तसे होते ते. त्यामुळे मंदाचेवरतीच एक 1/2 मिनिट गरम करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग बंद करायचा आहे गॅस. आपण बघू शकतात साधारण गरम केलेलं आहे आणि गॅस बंद देखील केलेला आहे. आपण गॅस बंद केला. त्याच्यानंतर आता हे आपण जेवणावरती, भातावरती कढी वापरू शकतात. ज्याप्रमाणे आपण डाळ वगैरे घेतात भातावरती, त्याचप्रमाणे आपण ती कढी देखील भातावरती घेऊन वरणचं काम करते. आणि शक्यतो ही हा प्रकार कोकण किनारपट्टीला जास्ती केला जातो. फ्रेंड्स, बघू शकतात मम्मी आता वाटीमध्ये काढत आहे. आणि आता आपण ती कढी पिऊन बघणार आहोत. सो बघूया, कढी वाटीमध्ये काढलेली आहे आणि खूप सुंदर अशी कढी झालेली आहे.